नागपुरात चिटफंडचा पैसा चुकवण्यासाठी लोकांच्या तगाद्याला कंटाळून एका दाम्पत्यानं आत्महत्या केली आहे. दिनेश आणि योगिता कुर्यवंशी अशी मृतांची नावं आहेत. दोघांनीही फुटाळा तलावात उडी मारून आपला जीवन प्रवास संपवलाय. दिनेश यांचं सुरेंद्रगड परिसरात चहा आणि नाश्त्याचा व्यवसाय होता. दोघेही परिसरात बचत योजना चालवायचे. लोकांकडून 500-1000 रुपये महिन्याप्रमाणे रक्कम गोळा करून ठराविक दिवसांनी त्यांना व्याज देणं अशी योजना ते चालवत होते. लोकांकडून गोळा केलेली रक्कम कुर्यवंशी दाम्पत्य एका व्यक्तीकडे गुंतवत होते. मात्र त्या व्यक्तीनं कुर्यवंशी दाम्पत्याचे पैसे परत न केल्यामुळे त्यांची बचत योजना ठरवायची. लोकांचे पैसे परत करण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. परेशान उसका फंड का था बोलते, फंड वाटप था उसका 15 तारीख का, बाकी कुछ नहीं मालूम मेरे को उसके सिवा. शंका लगी तो मैं ढूंढने निकला ना, मेरे को यहाँ स्कूटर मिली उसकी, वहाँ फिर ढूंढा मैंने राती को, तो मेरे को चप्पल और चश्मा और स्कूटर की चाबी मेरे को नीचे मिली. फिर वैसे ही पुलिस स्टेशन में मैंने फोन किया, पुलिस वाले आए, फिर उनसे बात किया. Zee 24 तास रहा एक पाउल पुढ़े.